नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण ब्रॉकेट ब्लाऊजवरती आपल्याला हूक अडकवायचं असतं त्या ठिकाणी बघा शिलाई पूर्णपणे उस्तरून जाते आणि त्या ठिकाणी खूप धागे निघत असतात आणि कालांतराने आपल्याला ब्लाऊज लवकर टाकून द्यायला लागतं. त्यासाठी आपण या ठिकाणी काय करायचं ते बघणार आहोत. या ठिकाणी बघा मी 1 इंचाची पट्टी घेतली आहे. ही पट्टी या ठिकाणी आपण जोडून घेणार आहोत. त्यासाठी आपण 1/2 इंचावरती अगोदर एक टीप मारून घेऊ. सगळ्यात आधी याला एक टीप मारून घ्यायची आहे. आणि आता या ठिकाणी सुलट बाजूवरतीच ही टीप मारे ही पट्टी जोडून घ्यायची आहे. बघा पट्टीची सुलट बाजू वरतीच ठेवायची आहे. आणि या ठिकाणी एकदम कडेवरतीच टीप मारायची, कारण त्या ठिकाणी आपल्याला बटन पट्टी सुद्धा जोडायची आहे. अशा प्रकारची ही पट्टी जर जोडली तर बघा ब्लाऊज आपल्याला एकदम व्यवस्थित दिसायलाही खूप सुंदर दिसणार आहे आणि ब्लाऊज जास्त काळ टिकतो या पट्टीमुळे आणि धागेसुद्धा निघत नाही. या पट्टीमुळे हूक अडकवायचं ते ब्लाऊजच्या मध्येच अडकून जातं आणि त्यामुळे ब्लाऊज त्या ठिकाणी खूप खराब होऊन जातो. आणि आता अशा पद्धतीने आपण बटन पट्टी जोडून घ्यायची. बटन पट्टी बघा आपण रेग्युलर ब्लाऊजसाठी जशी जोडतो त्याचप्रमाणे ही बटन पट्टी जोडायची आहे. अशा पद्धतीने ही बटन पट्टी जोडून घ्यायची आहे. यावर तुम्ही 5 नंबरची टीप मारून त्यावर ते आय नंतर केले तरी चालतील. पेनाने आखून घेतले अगोदर आणि नंतरून त्यावर शिलाई मारून घेतली तरीही चालतं आणि नंतर ती 5 नंबरची टीप आपल्याला उसून टाकता येते. हे बघा या ठिकाणी अशा पद्धतीने पट्टी जोडून झाली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.